नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त ना मस्त असा हवं मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करे तर आज आपण अगदी झटपट गव्हाच्या पिठापासून सकाळच्या घाई गडबडीत मुलांच्या नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी एक मस्त असा नाश्ता बघतोय चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं बघा आता मी एका बाऊलमध्ये दीड वाटी इतकं गव्हाचं पीठ घेणार आहे तर तुम्ही हे प्रमाण अगदी एखाद्या कोणत्या कपाना देखील घेऊ शकता त्यानंतर बघा इथं मी चार चमचे रवा घालून घेते हा रवा घालताना आपण पोह्याच्या चमच्यानं घालून घ्यायचा तर चार चमचे रवा घालून घेतलाय चवीनुसार मीठ घातले आता आपण हे गव्हाचं पीठ रवा आणि मीठ हे सगळं छान असं नीट एकजीव किंवा नीट मिक्स मिक्स करून घ्यायचं आता बघा हे छान असं मिक्स झालेलं आहे तर त्यामध्ये आपण हळूहळू पाणी घालून ह्याचं एक छान असं सरसरीत बॅटर बनवून घेणार आहोत तर ह्या गव्हाच्या ना आपण भरपूर साऱ्या भाज्यांचा सा वापर करतोय त्यामुळे अगदी हेल्दी नाश्ता कमी वेळेमध्ये आणि कमी तेलामध्ये झटपट बनतो पटकन सकाळी काय बनवायचं त्यावेळी सुचत नसेल त्यावेळी तुम्ही ही नक्कीच नाश्ता बनवू शकता आणि गव्हाचं पीठ वापरलं त्यामुळे अगदी हेल्दी नाश्ता बनतो तर थोडं थोडं पाणी घालत बघायचं एक मी छान असं सरसेल सुरुवातीला बॅटर असं बनवून घेतलेलं आहे जर तुम्ही बॅटर खूप घट्ट कराल तुमचा नाश्ता थोडासा जाडसर होईल आणि त्यामुळे खाताना इतकी मजा येणार नाही तुम्हाला जर कुरकुरीत हवं असेल तुम्ही थोडंसं काय करा पातळ करून एका बाजूला एक दहा मिनटं झाकून ठेवा दहा मिनिटं होत आहेत तोपर्यंत बघा मी एका दुसऱ्या पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलं त्यामध्ये आपण एक चमचा जिरे घातले जिरे छान फुलल्यानंतर अगदी पाव चमचाच्यामुळे मी हिंग घालून घेतलाय हिंगा म्हणून अगदी छान खमंगपणा येतो त्यानंतर बघा दोन ते तीन लसूण पकाय मी बारीक असा खिसून घेतल्या होत्या लसून वापरणं मला एक छान असा चायनीज फ्लेवर येतो आणि त्यामुळे खूप छान टेस्ट येते त्यानंतर बघा बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घातली तिकटा प्रमाण प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता आता आपण ह्यामध्ये बघा मी बारीक चिरून घेतलेला टोमॅटो बारीक चिरून घेतलेला कांदा आणि बारीक चिरून घेतलेली सिमला मिरची वापरले तुमच्याकडे जर बा कोबी असेल गाजर असेल किंवा मग पालक असेल तुम्ही बारीक कट करून घालू शकता ज्या भाज्या मुलं खात नाहीत आणि ज्या तुम्हाला खायला त्यांना खायला द्यायच्या असतात त्या तुम्ही याच्यामध्ये बारीक चिरून घालू शकता तर ह्या भाज्या बघा आपण तेलावरती फक्त एक दोन ते तीन मिनटं परतंग घ्यायच्या जेणेकरून आता कच्चा प्रमाण निघून जाईल आणि त्यामध्ये चव पण खूप छान लागेल तर बघा दोन ते तीन मिनटं झालेले आहेत त्यानंतर अगदी मी चिमूटभर मीठ घालून घेतले ह्या भाज्यांपुरते मीठ घालून घ्यायचं हे पुन्हा छान असं मिक्स करूयात भाज्या बघा थोड्याशा आपल्याला अगदी थोड्याशा मऊ झाल्याचं काय पूर्ण मॅश पण झालेले नाहीये आणि पूर्ण बघा त्या अगदी कच्च्या पण नाही आहेत थोड्याशा मॅश झाल्यानंतर आता आपण गॅस जो आहे तो बंद करून एक दोन मिनटं आपण आता ह्या सगळ्या भाज्या त्यात थंड करून घ्यायच्या भरपूर भाज्या आहेत आणि कमी तेला असल्यामुळे मस्त नाशा तयार होतो दहा मिनिटानंतर बघा मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि आता आपण बघूयात आपला जो रवा देखील तो छान असा त्याच्यामध्ये फुललेला आहे आणि बॅटर पण बघा अगदी परफेक्ट झाले तर आता ह्या भाज्या थंड झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण घालून घ्यायच्या भरपूर भाज्या आणि इतका मस्त नाश्ता तुम्ही ह्या आधी कधीही पाहिला किंवा ऐकलाही नसेल इतका छान होतो आता बघा हे सगळं आता मिक्स करून घेऊयात आणि कुणीही हा नाश्ता बनवू शकतो ना आपण याच्यामध्ये सोडा वापरतोय ना दही वापरतोय अगदी झटकी पट घरातल्या साहित्यामध्ये बनवू शकतो तर हे बघा छान असं मिक्स करून घेतलं तर तुम्हाला ह्या सगळ्या भाज्या घातल्यानंतर पुन्हा जर बॅटर थोडंसं घट्टसर वाटलं थोडंसं पाणी याच्यामध्ये तुम्ही ऍड करू शकता तर अशा कन्सन्समध्ये हे बॅटर करून घ्यायचं बॅटर तर बघा अगदी परफेक्ट तयार आहे तर आपण ह्याची मस्तपैकी धिरडे किंवा घावणं करायला घेऊयात त्यासाठी बघा गॅसवरती एक तवा ठेवलाय तव्याला अशा पैतीनं तेल छान कोट करून घ्यायचं आणि गॅस मोठा ठेवून अशा पैकीनं ह्या पळीनं बॅटर संपूर्ण या तव्यावरती घालून घ्यायचं तुम्ही हवं तर हे तवा भरून देखील करू शकता किंवा एखाद्या पॅन मध्ये देखील करू शकता फक्त ही घावणं किंवा धिरडं घालताना गॅस मोठा ठेवायचा म्हणजे छान जाळी पडते आणि घाऊन घालण्या नंतर गॅस मिडियम ते मध्यम गॅसवर ठेवून घ्यायचा वरची बाजून छान सुकली की मग थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि त्यानंतर आपण हे पलटून दोन्ही बाजून अगदी छान डाक पडेपर्यंत हे भाजून घ्यायचं सोळ्याचा वापर नसतानाही हे खूप छान जाळीदार होतं आणि अगदी परफेक्ट बनतात हे अजिबात तव्याला चिकटत देखील नाहीत असे मस्त जाळीदार घवाचे गव्हाचे आपण हे किंवा घावून तयार आहेत तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बटनचं बटन देखील विसरू नका म्हणजे माझे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील पुन्हा तुम्हाला मी नवीन आणखीन एक घावन बनवून दाखवते पुन्हा तव्यावर तेल लावायचं गॅस मोठा करायचा बॅटर पुन्हा छान मिक्स करून अशा पैधतीनं हे घालून घ्यायचं बॅटर पातळ असेल तर, तर अगदी छान जाळी पण पडते आणि अगदी छान कुरकुरीत पण हे घावणं तयार होतात वरची बाजू सुकल्यानंतर बघा थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि त्यानंतरच आपण हे पलटून दोन्ही बाजून अगदी छान कुरकुरीत करून घ्यायचं अगदी सकाळच्या गडबडीमध्ये दहा मिनिटातच बनणारा तितकाच हेल्दी तितकाच टेस्टी आणि मस्त तसा हा जाळीदार घावणं तयार आहे रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बडत असेल काय नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत मस्त रहा राहा स्वतःची काळजी घेत राह आणि छान छान कमेंट्स करत चला धन्यवाद